मित्रांनो, ब्रह्मांडना एक बळवंतांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत, ते सगळे असं मराठीमधून आहेत। ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत, हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी भाषिकापर्यंत आपल्याला पोहोचवायचे आहे। म्हणूनच या सगळ्या व्हिडिओंचे डबिंग करावायचे आहे। 1000 अधिक व्हिडिओंचे डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाही, त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता। खाली गुगल पे व फोनपे नंबर दिलेला आहे। मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा। बोला बोला बळवंतांच्या नावाने चांगले। आळू मामा मी शरण आलो तुझ्या पाया। मित्रांनो नमस्कार। शेंद्रे येथील एक बळवंतांचे भक्त आहेत नवनाथ सुतार। त्यांनी घरामध्ये मामांच्या गाभाऱ्याची प्रतिकृती साकारली, म्हणजे आदमापला जो गाभारा आहे, समाधीचा गाभारा आहे, त्या गाभाऱ्याची प्रतिकृती मित्रांनो त्यांनी साकारली आहे, ती आपण आता बघायला जाऊया। गेले अनेक वर्ष मित्रांनो ते अनेक प्रकारचे गेले ठेवा आपल्या घरामध्ये साकारत आहेत, आणि बऱ्याच वेळेला मी त्यांचं शूटिंग ह्या आपल्या चॅनलवर टाकलेलं आहे। गेल्या वर्षी त्यांनी जेजुरीचा देखावा केला होता, त्याच्या गेल्या वर्षी पण मामांचं मंदिराचा देखावा केला होता, पण आता ह्या वर्षी त्यांनी गाभाऱ्याची प्रतिकृती केली आहे। आणि त्यासाठी त्यांनी विशेष म्हणजे त्यांचं इको फ्रेंडली त्यांचा देखावा असतो। घरगुती 8 घरामध्ये इंडोर असतो आणि इको फ्रेंडली असतो, म्हणजे त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्लॅस्टिकचा वापर त्यांनी केलेला नसतो। ही त्यांची खासियत आहे। आणि दुसरी एक खासियत त्यांची सांगायची झाली तर त्यांच्या घरामध्ये सौर ऊर्जेचा वापर करून सगळी घरातली लाईट वगैरे चाललेली चालू असते, तर ती सुद्धा आपण माहिती घेऊया। आज आपण त्यांच्या घरी जाऊच। बोला बोला बळवंतांच्या नावानं। नमस्कार, मी संदीप आनंद सुतार। बोला की हे आज ह्या वर्षी देखावा आम्ही जो देखावा सादर केला आहे तो आदमापूर येथील गाभाऱ्याची प्रतिकृती केलेली आहे। किती दिवस लागले प्रकृती? हे आम्ही 1 महिन्यापासून चालू केलेलं आहे, म्हणजे पूर्ण वेळ दिलेला नाही, थोडा थोडा वेळ म्हणजे संध्याकाळचा आम्ही वेळ भेटेल तसं केलेलं आहे। काय काय वापरलंय? हे सगळं पुठ्ठा वापरलेलं आहे आणि लाकडी छोट्याशा पट्ट्या आहेत। बरं। किती दिवस काम सुरू होतं? रोज गेल्या 1 महिना डेली काम चालू आहे। डेली काम सुरू होतं। काय काय तुम्ही अनुभव कसा होता सांगा का हे करताना? अनुभव म्हणजे प्रतिकृती बनवायची म्हणजे खूप सुरुवात कशी झाली, प्रतिकृती बनवायचं ठरलं कसं? सांगा ठरलं, आम्ही दरवर्षीप्रमाणे इको फ्रेंडली देखावे सादर करत असतो। गेली 10-12 वर्ष हे काम चालू आहे आणि पहिल्यांदा कुठल्या वर्षापासून सुरू झालं? 2007 चालू आहे। तर आम्ही बरेचसे असे देखावे बनवले आहेत, जसं की बाळूमामांचा जो रथ आहे तिकडे बाळूमामांच्या इथे तो रथ बनवला आहे, त्याच्यानंतर बगा बनवलेला आहे। गेल्या वर्षी काय बनवलेलं? गेल्या वर्षी जेजुरी बनवली। आता हे तयार करताना, समाजाची प्रतिकृती तयार करताना, गाभाऱ्याची प्रतिकृती तयार करताना काय काय मटेरियल यूज केला ते सांग। गाभाऱ्याची प्रतिकृती तयार करताना आम्ही सर्व पुठ्ठा वापरलेला आहे आणि पूर्ण म्हणजे पूर्ण पुट्ट्यामध्ये काम आहे, कलरचं पण फक्त कलर वापरला आहे त्याच्यामध्ये, आणि जी तुम्ही मूर्त्या ज्या बघता मूर्त्यासारखं वाटते तुम्हाला ते एक प्रिंट आहे, बॅनर आहे, म्हणजे डिजिटल प्रिंट आहे, की त्याच्यानंतर त्याचं काय ते हेळसांड होऊ नये। जर मूर्ती आणली असती तर त्याचं ते कुठेतरी स्थापना करावं लागलं असतं किंवा कुणाला तरी दान करावं लागलं असतं, ते हेळसांड होऊ नये म्हणून आम्ही डिजिटल प्रिंट केलेली आहे। नमस्कार, माझं नाव नवनाथ आनंद सुतार, मी कोल्हापूरला जॉबला असतो आहे। मी ही प्रतिकृती करताना दर शनिवारी रविवारी येऊन माझा भाचा ऋषिकेश सुतार हा सगळी इथं आम्हाला सगळी मदत करत होता। तर आम्ही दर शनिवारी येऊन जे काय छोटी मोठी कामं असतील की त्याची डिझाईन असतील किंवा जे स्ट्रक्चर उभा करणं असेल हे आम्ही करत होतो। पहिल्यांदा कुठला देखावा साकारला तर कसं सुरुवात कशी झाली तुम्ही घरी देखावा? पहिल्यांदा आम्ही हा देखावा साकारण्याचं आमचं एक म्हणजे एवढी मोठी झेप घेण्याची आमची हे नव्हती, म्हणून सुरुवातीला आम्ही जे डिजिटल बोर्डचे जे आतले जे मोकळे पुष्ट्याचे रोल असतात त्याच्यापासून एक कमान तयार केली होती, पुष्ट्याचे रोल, त्या कमानीपासून सुरुवात करत करत मग आम्ही नाळाच्या फांदीच्या याच्यापासून वेण्या बनवून ती एक छत बनवण्यात केलं, त्याच्यानंतर
जे आपण रोल असतात ताऱ्याचे रोल असतात त्याचे जे उरलेले टाकाऊ पदार्थ असतात त्याच्यापासून डिझाईन केलं होतं. त्याच्यानंतर बाळू मंचर रथ आला, त्याच्यानंतर अजून खूप केलेत पण आठवत नाहीत. आईस्क्रीमच्या काड्यांपासून केलं होतं, नारळाच्या कवट्यापासून. दिवस किती लागले ह्याला करायला आणि हा आकृत्यांचा अनुभव कसा होता? ह्याला आम्हाला दिवस पूर्ण एक महिना लागला. श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून आम्ही याची सुरुवात केली. त्याच्यानंतर हळूहळू आम्हाला जसा वेळ मिळेल तसा आम्ही जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा आम्ही त्याच्यातलं बनवण्याचा प्रयत्न केला आणि शेवटचे तीन चार दिवस आम्ही पूर्ण दिवस आणि पूर्ण रात्र याच्यामध्ये दिली. आणि ही समाधी बनवताना आम्हाला महत्वाचं होतं की जे बेस जो आहे तो ठीक आहे, कसंही आपण बनवू शकलो असतो, पण त्याच्यावर जे बारीक बारीक नक्षीकाम होतं, कोरीकाम जे होतं, ते सगळ्यात महत्वाचं होतं. तर आम्ही ते सुद्धा बनवून म्हणजे जेवढं आम्हाला शक्य होईल तेवढं आम्ही ते बनवलंय. तुम्हाला हे बनवण्यात घरच्यांची कोणाकोणाची मदत झाली सांग. आम्हाला हे बनवण्यात घरच्यांची म्हणजे माझी आई आहेत, माझ्या दोन पुतण्या आहेत, भाऊ आहे, बाचे आहेत दोन, सगळ्यांची मिसेस आहे, माझ्या लहान बाळाची सुद्धा मदत झाली त्याच्यात. लहान बाळाची? हा लहान बाळाची. ते कसं काय? टेप देणे, कुठे पेन्सिल देणे, मेजरमेंट घेण्यासाठी पट्टी देणे, ही सुद्धा मदत झाली. त्याच्या सकट मदत झाली. आई बोला. उषा आनंद सुतार. माझी काही वेळेला जास्त त्याने मदत मिळालेली नाही. माझी तब्येत बरंच नसल्यामुळे मी काय करू लागलो नाही. मुलीला आणला ना माझ्याजवळ होत्या, ती गावाकडे होती, त्याच्यामुळे मी काय जास्त केलं नाही, फक्त चहा पाण्याची मदत केली. साक्षात मामांचा गाभारा तुमच्या घरात अवतरलाय, फार मोठी गोष्ट आहे. खरं वाटत तुम्ही पहिल्या दिवशी यायला पाहिजे होतं. याय पाहिजे कधी ना कधी गेलं हे महत्वाचं आहे, कधीतरी जाऊ दे, पण हे सगळ्यांच्या समोर पोहोचलं हे महत्वाचं आहे. म्हणजे बोला. माझे नाव दीपाली संदीप सुतार. सर आली संदीप. आम्ही जेव्हा हे स्वतः काय करता सांग, दोघे तुम्ही भाऊ दोघे काय करता सांग. मी मुंबईला माधव डॉक मध्ये सर्व्हिसला आहे आणि हे जे करायला जेव्हा आम्ही घेतला विषय गाभारा करायचा, तर सर्व गोष्टी आम्हाला होणार असं वाटत होतं. फक्त प्रॉब्लेम वाटत होता की मेन मूर्तीचं कसं करायचं. तसं ते जर मूर्तीचं झालं तरच ह्या गाभाऱ्याला शोभा. गाभाऱ्याला शोभा. ह्या हे काम जे मूर्तीचं एकदम सगळ्यात शेवटी झालंय, म्हणजे ते प्रिंटांचं काम एक म्हणजे होणार नाही असं वाटत होतं. परंतु मी आदमापुरात गेलो. होणार नाही असं म्हणजे प्रिंटा मिळणार नाही असं वाटत? हो कारण आम्ही गडिंग्लज मध्ये दोन तीन ठिकाणी गेलेलो. त्या ठिकाणी आम्हाला ते बोलले अजून चार तास लागेल, आज नाही भेटणार, उद्या भेटेल. अडचण येत होत्या कारण इथून परत मी एकटा सोडून तिकडे गेलो तर इथं हे कम्प्लीट होईल की नाही हा पण विषय होता. मग आम्ही असंच दोघांनी ठरवलं की नाही ते नाही भेटलं ना आपण आदमापुरात जाऊ, तिथं आपल्याला काही ना काहीतरी मदत भेटणार. मी गेलो आदमापुरात. आदमापुरात गेल्यानंतर तिथं पण थोडंसं प्रॉब्लेम आले. त्याच्यानंतर गेलो मी मुदाटीटा. तिथे मला म्हणजे 10 ते 15 मिनिटांमध्ये यांनी हे मला करून दिलं. मी कोल्हापूरमध्ये पोद्दार इंटरनॅशनल स्कूलमध्ये जॉबला आहे ॲज अ टेक्निशियन म्हणून. आम्हाला ही जेव्हा प्रिंट आम्ही काढायला गेलो आदल्या दिवशी, म्हणजे उद्या गणपती येणार आहेत, आम्ही सोमवारी प्रिंट काढायला गेलो. गेल्यानंतर आम्हाला सांगितलं गेलं की आत्ता नाही, उद्या सकाळी 12 वाजता या, 1 वाजता या. त्याच्यानंतर कुणी सांगितलं की 5,000 रुपये किंमत, 10,000 किंमत, म्हणजे अमाऊंट पण एक्स्ट्रा सांगितली की आम्हाला गरज आहे म्हणून. आमच्या दोघांच्या चर्चा झाली, दादा हिथं नाही भेटलं तरी आम्हाला आदमापुरात 100% भेटणार, काही ना काहीतरी बाळूमाच्या मंदिरात तरी भेटेलच, तू जा. दादा सकाळी उठून गेला आदमापूरमध्ये. तिथं गेल्यानंतर तिथंही चौकशी केली तर थोडं तिथं दुकानात चालू होतं की नाही आहे, कागद संपलेत, हे संपलेत. मुदा डिट्यामध्ये गेल्यानंतर त्या लेडीज ज्या होत्या त्यांनी सांगितलं की मी बनवून देते. त्यांनी बनवून त्यांनी इतकं सहकार्य केलं की आम्हाला ते म्हणजे सांगण्यापलीकडे आहे. त्यांनी व्यवस्थित आम्हाला जसं पाहिजे तसं बनवून देऊन आम्ही इथं आणून मग ती प्रिंट कटिंग करून पुष्ट्यावर चिटकवून आम्ही ती तिथं बसवली. पुढच्या वर्षी सांगा, पुढच्या वर्षाचं काय नियोजन केलंय? अजून तर तसं काय नियोजन केलं नाही खरंच. जसं चांगलं बनवायचं ह्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं बनवण्याचा आमचा प्रयत्न नेहमीच असतो. नाही माझाही तेच असेल की आता आम्ही सांगितलं आणि ते पुढे नाही झालं तर ते म्हणजे लोकांच्या अपेक्षा भंग होणार. त्यापेक्षा आम्ही त्यावेळेलाच दाखवू. मी मामांच्या चरणी प्रार्थना करतो की पुढच्या वर्षी आता ह्यापेक्षा चांगला देखावा असू शकत नाही कारण मामांची समाधी म्हणजे सगळ्यात मोठी होती. समाधीचा देखावा तुम्ही आणि जरा चांगल्या प्रकारे
बनवावा अशी मी विनंती करतो. आणि एकदम तो बोला बोला बळवंतांच्या नावानं चांग बोला, विठ्ठल प्रदेवाच्या नावानं चांग बोला, हालसनाप्पांच्या नावानं चांग बोला, मुळे मरांच्या नावानं चांग बोला, आई मरगुबाईच्या नावानं चांग बोला, राजा घोड्याच्या नावानं चांग बोला, शेळ्या मेंढ्यांच्या नावानं चांग बोला, आई सत्यबाईंच्या नावानं चांग बोला, मौनी मरांच्या नावानं चांग बोला, बोला बोला बळवंतांच्या नावानं चांग बोला. ह्याच्यात सगळ्या म्हणजे 90% वाटा माझा जो भाचा आहे ऋषिकेश सुतार याचा आहे. कारण आम्ही दोघही बाहेर आहे, मुंबईला असतो, मी मुंबईला असतो, हा कोल्हापूरमध्ये असतो. मी जे काही मटेरियल पाठवत होतो मुंबईवरून ते तिकडे इकडे आणून त्याचं पुढं मामा कसं काय करायचं, मी तिथूनच मेजरमेंट असं हे असं करू शकतो आपण, तू ही गोष्ट करून ठेव, आपण आल्यानंतर जे मेन पार्ट आहेत हे सगळे छोटे मोठे जे कमानी आहे किंवा जे खांब आहेत ते सगळं त्यांनी तिथं हे मी सांगितल्याप्रमाणे किंवा यांनी सांगितल्याप्रमाणे केलेलं आहे. बरोबर. तोच आज मुळात नाही आज तोच माणूस इथं नाही आहे, तो बाहेर गेला योगायोगाने आता. तर त्यानं जे काम केलंय ते खूप चांगले केलंय आणि आम्हाला त्याचा खूप सपोर्ट आहे. त्या सहकार्यामुळेच हे गोष्ट घडलेत, नाहीतर हे शक्य नाही तिथून बसून येते. त्याच्या बदलाला 10% त्याच्या भावाने सहकार्य केले. नाव सांगा. साहिल रवींद्र सुतार माझं नाव. तू काय किती दिवस होतास मग तिला? 3 दिवस होते. पुठ्ठा कुठला वापरला याला? पुठ्ठा जे फ्रीजला जे फ्रीज वॉशिंग मशीन हे जे बॉक्सेस पॅकिंगला येतात ना त्याचे कार्डबोर्ड वापरलेले आहे. आणि जी लाइटिंग आहे ती सोलरची आहे, तुम्हाला तर माहितीच आहे सोलरची माहिती. आणि विशेष म्हणजे मित्रांनो ही ह्यांच्या घरामध्ये जी लाईट आहे ती सोलर, सगळी सोलरची लाईट आहे, त्याविषयी सांगा. आमच्या घरी आम्ही लाईट जी आहे सोलर सिस्टमवर बसवलेली आहे. ह्याच्यामध्ये आम्ही 40 बल्ब यूज करतोय. त्यामध्ये आम्हाला लाईट गेलेली कधी समजतही नाही आणि लाईट जातच नाही म्हणायचं मुळात. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सोलर सिस्टम बसवले तर खूप चांगली गोष्ट आहे, कारण त्याच्यामुळे पर्यावरणाला सुद्धा फायदा होतोय त्याचा आणि आपल्याला वीजही जास्त लागत नाही. सोलरवर फक्त आमची टीव्ही आणि फ्रीज सोडलं तर बाकी इतर सगळ्या गोष्टी आमच्या सोलरवर चालतात. बोला बोला बळवंतांच्या नावानं. प्रॉब्लेम असा होता की जर ती लाईटीचा इफेक्ट जर काढला फोटो मधला तर तो जो दिसण्याचं हे होतं ना ते लुक जाणार होत. लाईटीमुळे तर खास, हा लाईटीमुळे तो खास इफेक्ट आहे की ते मूर्ती बसली असं वाटतंय. हा म्हणून जरी लाईट गेली तरी त्याच्या ह्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही, हाय तसं तुम्हाला दिसणार नाही. काय तुम्हाला असं वाटत नाही की आम्हाला कळत पण नाही की लाईट गेली करून असं. बरोबर. बोला बोला असं असं बळवंतांच्या नावानं चालू मामा मी शरण आलो तुझ्या पा.